पंचरंगी लढत, तेवीस जणांची माघार, 45 उमेदवार रिंगणात, शिवसेना राष्ट्रवादीची छुपी युती। खालापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी 73 नामनिर्देशन दाखल झाले होते। एका प्रभागातील निवडणुकीला स्थगिती मिळाली असून 16 प्रभागात 68 उमेदवारांपैकी 23 उमेदवारांनी माघार घेतल्याने 45 उमेदवार नशीब आजमावत आहेत। खालापूर मध्ये शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे मध्ये पंचरंगी लढत होत असून 3 प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादीची अंतर्गत युती झाल्याची चर्चा आहे। उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुक्त तांबोळी, मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांनी कुणी माघार घेतली आणि किती उमेदवार निवडणूक लढवत आहेत याची माहिती दिली। खालापूर नगरपंचायतीच्या 16 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होत आहे। शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांचे 45 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शिवसेना आणि शेकाप एकत्र येईल असे चित्र निर्माण झाले होते। जागा वाटपात एकमत न झाल्याने संभाव्य युती फिसकटली। अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत युती होईल अशी अपेक्षा असताना दोन्ही पक्षांनी अर्ज ठेवल्याने युतीची शक्यता मावळली आहे। राष्ट्रवादी, मनसे आणि भाजप यांच्यात गुप्त बैठका सुरू असल्याचे वृत्त असून यामुळे निकालाचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान खालापूर शहरातील 3 प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादीची अंतर्गत युती झाल्याची जोरदार चर्चा आहे। या निवडणुकीत शिवानी जंगम, संतोष जंगम, उमेश गावंड हे अनुभवी उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर झाले आहेत। खालापूरकर कोणाला कौल देतात याची उत्सुकता असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।